दिवसांना आपण सगळी मंडळी एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र आलेलो आहोत. माझ्या काही सहकार्यांना पप्या चव्हाण वगैरे हे जे काही जुने सहकारी वर्षानुवर्षेचे आहेत त्यांना आठवत असेल की या तालुक्याचा मी ज्या वेळेला तालुका प्रमुख होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे तालुक्यातली संघटना किमान महिन्यातून एकदा आम्ही एकत्रितपणे जमत असू. एका बलाढ्य सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढा द्यायचा होता कारण गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत काँग्रेस पक्षाचे सगळे पदाधिकारी होते आणि त्यातल्या त्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा हा एकच जिल्हा होता. त्या सगळ्या दोन्ही जिल्ह्याचे मिळून सगळ्यात महत्वाचे पदाधिकारी हे आपल्या चिपळूण तालुक्यामधले होते. म्हणजे दोन्ही जिल्हा काँग्रेस पक्ष ज्या वेळेला एकत्रित होता त्यावेळेला टीके शेटे नावाचे एक फार मोठे उच्च उत्तुंग अशा प्रकारचं व्यक्तिमत्व त्यावेळेला या दोन्ही जिल्ह्याचे एकत्रितपणे अध्यक्ष होते. त्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षाची एकंदरीत त्यावेळची जर परंपरा तुम्ही पाहिली तर जिल्ह्याचे अध्यक्ष हे आपल्या चिपळूण तालुक्यातलेच असायचे. खासदार जर तुम्ही बघितलेत तर जवळजवळ बहुतांशी खासदार हे आपल्या चिपळूण तालुक्यातूनच झाले. अशा प्रकारच्या एका बलाढ्य पक्षाबरोबर त्या काळामध्ये शिवसेनेचं अस्तित्व निर्माण करणं शिवसेना उभी करणं शिवसेना तर होतीच परंतु त्या शिवसेनेला प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्तास्थानी घेऊन जाणं हे एक तालुका प्रमुख माझ्या म्हणून माझ्यासमोर खूप मोठं आव्हान होतं. माझी खूप मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनीतीप्रमाणे आपले लोक माझं पॅड काय झालं पॅड कोणाच्या हातात आहे आपले लोक हे सर्वांगानं तरबेज करायला हवेत हे सर्वांगानं जाणकार करायला हवेत. लढाई जर लढायची असेल तर आपली ताकद कमी आहे. यश मिळवायचं असेल तर बुद्धी चातुर्य वापरलं पाहिजे. यश मिळवायचं असेल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्यवस्थितपणे डावपेच आखले पाहिजेत आणि ते डावपेच यशस्वी केले पाहिजेत आणि त्याचं मार्गदर्शन हे आपल्या सहकार्यानं असलं पाहिजे. अशा प्रकारचा एक विचार मला वाटतं मी आतमध्ये दिले पॅडेला पाठीमागे हालचाल करू नका. ती काय होतं कॅमेऱ्यात दिसते ती तुमची पाठीमागची हालचाल नंतर अशा एका विचारानं आम्ही एकत्रितपणे बसत असू आणि तासन तास चर्चा करत असू व्यूहरचना करत असू व्यूहरचना करून समोरच्या माणसांना कशा पद्धतीने शह द्यायचा याचं आम्ही नियोजन करत असू आणि बघता बघता सगळ्या क्षेत्रावर आम्ही शिवसेनेचा ताबा मिळवला सगळ्या सत्तास्थानी शिवसेनेचा ताबा मिळवला आणि तोच विचार त्यावेळेपासून आजही माझ्या मनामध्ये आहे. तुम्हाला सर्वांना आठवत असेल की मी केवळ माझी निवडणूक बघत नाही किंबहुना माझ्या निवडणुकीची काळजी मी कमी करतो आणि जे सहकारी आपल्याला मदत करतात आपल्याला निवडून आणतात त्यांची निवडणूक ज्या ज्या वेळेला येते त्या त्या वेळेला ती निवडणूक जिंकण्याकरता मी माझं पद बघत नाही मी माझी पोझिशन बघत नाही ती समोरच्या माणसाची निवडणूक कुठली आहे याचा मी विचार करत नाही. केवळ जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नाही. आज सुरेश साळवी कदाचित इथं रामपूरच्या आले नसतील पप्या इथे आहे त्यांच्या पायाच्या दुखण्यामुळे कदाचित ते आले नसतील आलेत त्यांना विचारा. त्यांची एक पोटनिवडणूक होती ग्रामपंचायतीची. मी पालकमंत्री होतो
आणि पोटनिवडणुकी करता मी प्रचारला गेलो म्हणून माझ्यावर मुळे भाऊ खूप मोठी टीका झाली. काय पालकमंत्री ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीकरता प्रचारला आला? प्रश्न ग्रामपंचायत निवडणूक कुठली आहे हा नव्हता. तर जो कोणी पोटनिवडणुकीला उभा राहणारा माझा सहकारी होता त्यानं मी आमदार व्हावं म्हणून सुद्धा त्यांनी खासदार खाल्लेले आहेत, त्यामुळं त्याला सुद्धा निवडून आणणं माझी जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं आपण सातत्यानं आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीमागं कायम उभा राहिलो आणि प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी संघर्ष सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंगावर घ्यावे लागले. आणि या संघर्षामध्ये मगाशी विक्रांतनी सांगितल्याप्रमाणे पप्या वगैरे बाकीच्या सगळ्यांच्या भावना तेच आहेत. मी माझ्या सहकाऱ्यांना कधी पुढं करून मी मग काही मागं उभा राहत नाही. त्यावेळेपासून आजपर्यंत ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या त्यावेळेला भास्कर जाधव स्वतः मैदानामध्ये उभा असतो. स्वतः भाड्याचे तट्टू आणून कधी लढत नाही, स्वतः उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही, आपल्या कुटुंबियांना मागे ठेवत नाही. माझे भाऊ बंद हे सगळे पुढे असतात, कधीही पाठीमागे नसतात. आणि त्याचं चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं परवा, बघितलं की नाही बघितलं? होतो ना मी रस्त्यावर उभा, होतं ना माझी सगळी मुलं बाळ पुतणे बितणे रस्त्यावर उभे, माझे भाचे बिचे जावई बिवळी सगळे होते ना. का तुम्हाला आम्ही पुढे करायला काय सांगितलं होतं? मग एवढं सगळं झाल्यानंतर आजचा मेळावा हा कशा करताय? विक्रांतने अतिशय उत्तम प्रकारचं त्या ठिकाणी विवेचन केलं. खरंच माझे डोळे भरून आले, मी एकदम सदगतीत झालो. मला खरं सांगायला गेलं तर विक्रांत हुनके आवरत नव्हते, पण मी स्वतःला आवरलं. मी आवरलं ज्याच्यामध्ये आपल्या बापाबद्दल कोण काय बोलतोय त्याच्याकरता तर उभं राहायचंच, पण ते राहत असताना तू तुझ्या भाषेचा दर्जा सुद्धा जराही खालावू दिलाच नाही, हे लक्षात ठेव. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.